नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आपण आज आपल्या सीताफळाच्या बागेमध्ये आलेलो आहे। तर सीताफळाच्या बागेमध्ये आपण आज शेंडा कट करणार आहे। शेंडा कट करण्याचं कारण म्हणजे वॉटर शूट अशा प्रकारे खूप वाढलेले आहेत आणि पाहिजे अशी छटणी ती आपली सेटिंग झालेली नाही आहे। छटणी लवकर झाल्यामुळे सेटिंगला प्रॉब्लेम आला, पाऊस लवकर झाला नाही आणि पाऊस लवकर नसल्यामुळे टेम्परेचर ह्या सगळ्या गोष्टींचा सेटिंगवरती परिणाम झाला। परिणाम झाल्यामुळे हे अशा प्रकारे नुसते वॉटर शूट वाढलेले आहेत। ही स्टीम बघा, तुम्ही पाहू शकता अशी 1.5-2 फुटापर्यंत वाढलेली आहे। तर ही स्टीम आपल्याला पुढे शेंडा कट केल्यामुळे याच्यामध्ये कळी फुटून जी कळी आहे त्या कळीवरती त्याची सगळी ताकद जाऊन कळी सेट होण्यास मदत होणार आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सेटिंग झालेलं आहे, नाही असं नाही आहे। तुम्ही पाहू शकता हे या ठिकाणी असं हे सेटिंग झालेलं आहे, हे पाहू शकता। अशा प्रकारे सेटिंग झालेलं आहे, म्हणजे आहे सुरुवात तर आहे चांगली, पण शेंडा कट हा करावाच लागणार आहे कारण की बऱ्यापैकी वॉटर शूट वाढलेलं आहे। ते वॉटर शूट वाढल्यामुळे सगळा ताण तिकडे वरती जाण्यापेक्षा तो कळीवरती आणि आपल्या सेटिंग झालेल्या फळावरती गेला पाहिजे। यामुळे आपण अशा प्रकारे शेंडा कट करण्याचं काम करतो आहे। उद्यापासून पूर्ण बागेमध्ये आपण शेंडा कट करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे झालेलं हे। काही जणांना पाणी व्यवस्थित वगैरे बसल्यामुळे त्यांची सेटिंग झालेली, पण काहींना प्रॉब्लेम आलेला आहे। तर त्याच झाडांसाठी ज्यांचे वॉटर शूट जास्त वाढलेले आहेत अशा झाडांसाठी आपण तरी शेंडा कट करण्याचं काम करणार आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे शेंडा कट करून घ्यायचा, पुढचे 2-3 पानं कट करून घ्यायचे आहेत। त्याने काय होणार आहे की जो ताण आहे, जे अन्नद्रव्य आहेत ते पुढे शेंड्याकडे न हे होता ते कळीला किंवा ह्या फळाला मिळणार आहेत, त्यामुळे कळी गळचं प्रमाण कमी होणार आहे किंवा नवीन कळी निघणार आहे। अशा प्रकारचे नियोजन आपण उद्यापासून करणार आहे। बागेमध्ये छटणी म्हणजे शेंडा कट करण्याचं काम करणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।